अरे अरे सोबत घेऊन आला असता पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रभर झालेल्या पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे जी चारी धरण आहेत त्या धरण क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे। खरं तर रात्रभरात खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जवळपास 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर टेमघर धरण क्षेत्रामध्ये जवळपास 65 मिलीमीटरची नोंद झाली आहे। त्याचबरोबर वरसगाव आणि पानशेत या धरण क्षेत्रामध्ये जवळपास 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि अजून देखील या ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे। खरंतर हीच पुणेकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। गेल्या सोमवारपासून पुणे शहरामध्ये पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे, परंतु असाच पाऊस जर या धरण क्षेत्रामध्ये सुरू राहिला आणि पाण्याची पातळी इथं वाढत राहिली तर नक्कीच पुणेकरांवर जे पाणी कपातीचं संकट आहे ते लवकरच दूर होईल। जर आपण समोर बघत असाल तर खडकवासला धरण आहे आणि जवळपास 65% हा धरण आता भरलेला आहे। खरं तर हा धरण छोटा आहे, परंतु आता जर आपण बघितलं तर पाण्याची पातळी तिथं चांगलीच वाढ झालेली आहे आणि अजून देखील संततधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। खरं तर या धरण क्षेत्रामध्ये असा पाऊस सुरू असल्यामुळं अनेक पुणेकर या ठिकाणी फिरण्यासाठी येतात, या पावसाचा आनंद घेण्यासाठी देखील येत असतात, परंतु लवकरच आता हे धरण 100% भरेल आणि त्यानंतर या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल। खरं तर याच धरण क्षेत्रात जे पाऊस होतोय त्यानंतर हे पाणी पुढं सोडलं जातं, ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी याच धरणातून पाणी सोडलं जातं आणि पुणे शहरात शहराला आणि आजूबाजूच्या परिसराला जे पाणी पुरवठा केला जातो पिण्यासाठी तो देखील याच धरणातून केला जातो आणि त्यामुळं हे धरण भरणं खूप आवश्यक असतं। आणि आत्ता ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आला आहे ते म्हणजे पुढील 4 ते 5 दिवस असाच पाऊस या ठिकाणी सुरू राहील, त्यामुळं पुणेकरांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। लवकरच जे पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट आहे ते देखील दूर होणार आहे आणि पुढील 4 ते 5 दिवस असाच पावसाचा अंदाज या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळे, समी मिकी गई, एबीपी माझा, खडकवासला। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।